छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाची बैठक समितीची आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अजिंठा सभागृहात पार पडलेल्या या बैठकीसाठी प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रतिनिधी, महिला आर्थिक विकास महामंडळाची विभागीय साधन व्यक्ती, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा अग्निचे बँकेचे व्यवस्थापक, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यकक्षाचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी याचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे राज्य उपायुक्त यांचे प्रतिनिधी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी चंद्रसिंग राठोड यांनी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान केलेल्या कामाची यावेळी सादरीकरण केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी याबाबत काही सूचना दिल्या. त्यामध्ये बचत गटातील सर्व महिलांचे एचबी तपासणी कॅम्प आयोजित करणे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गाव पातळीवर तांत्रिक टीमची व्यवस्था करणे, जिल्हा कृषी अधिकारी यांनी गटातील सर्व महिलांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवणे, जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापक यांनी जास्तीत जास्त गट सोडून सर्वतोपरी मदत करणे, वैयक्तिक अर्जाचे प्रकरण सुद्धा सर्व बँकांना पाठवून त्यासाठी मदत करणे, पशुसंवर्धन विभागाची बचत गटातील महिलांना शेळीपालन व इतर व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे, तसेच जीवनोत्ती विभागाची सोबत राहून काम करावे, तसेच महिला फार्म प्रोड्युसर कंपनीबाबत जिल्हा सामान्य अधिकारी सादरीकरण केल्यानंतर त्या युनिटचा प्रस्ताव लवकरात लवकर स्मार्ट कार्यालयात सादर करावे, मॅग्नेट आर्थिक सहाय्यक दलांनी पोह व मिरची संकलन प्रोसेसिंग युनिट पुढील 2 ते 3 महिन्यात सुरू करावे, जेणेकरून बचत गटाच्या बँकेसोबत केलेले वाढूक बचत गटांना त्याचा फायदा होईल, अशा सूचना यावेळी विकास मीना यांनी दिल्या. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.